यानंतर बघूयात मोठ्या बातम्या. एकनाथ शिंदे तपास यंत्रणांना घाबरून पळून गेले. शिंदेंची उद्धव ठाकरे आणि माझ्यासमोर कबुली. संजय राऊतांची टीका. स्वतः एकनाथ शिंदे हे तपास यंत्रणांना घाबरून पळून गेले. माझ्यासमोर त्यांनी कबूल केलेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या समोर त्यांनी कबूल केलंय. संजय राऊत यांनी 2019 मुख्यमंत्री होण्यासाठी होण्यासाठी प्रयत्न केले. शिंदेऐवजी स्वतःचं नाव सुचवण्यासाठी राऊतांनी आमदारांना फोन केल्याचा नितेश राणेंचा आरोप. राजाराम राऊतने आमदारांना फोन करायला सुरू केले आणि प्रत्येकाला हे सांगितलं की आपल्याला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको असं सांगा आणि त्याच्या स्वतःचं नाव मुख्यमंत्री म्हणून सुचवा. सामनातून अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांना पालकमंत्री पदावरून डिवचलं. अजित पवारांचा सिंचनदादा आणि चंद्रकांत पाटलांचा चंपादादा असा उल्लेख. इतके बेकायदेशीर विधानसभा अध्यक्ष देशाच्या इतिहासात झालेले नाहीत. राऊतांचा आरोप. नार्वेकरांनी घटनेवर बोलणं म्हणजे घटनेचा अपमान. राऊतांचा घणाघात. इतके बेकायदेशीर विधानसभा अध्यक्ष देशाच्या इतिहासात झाले नाहीत. त्यांनी कायद्याच्या गोष्टी करू नये. त्यांनी कायद्याविषयी बोलणं हा घटनेचा अपमान आहे. बच्चू कडू आमचे मित्र. त्यांना आमचा कुठलाही त्रास नाही. त्यांना सोबत घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत. बावनकुळेंचं स्पष्टीकरण. मतदारसंघात भाजपचाच त्रास असल्याचं कडूंनी केलं होतं वक्तव्य. बच्चू कडू आमचे मित्र आहेत. ते बोलताना सहज बोलून जातात पण त्यांना आमचा कुठलाही त्रास नाहीये. इंडिया आघाडीमध्ये सामील होण्याच्या चर्चांवर प्रकाश आंबेडकर उद्या भूमिका मांडणार. तर सरकार विरोधात कोणी सोबत येत असल्यास स्वागतच. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं. नांदेड संभाजीनगर रुग्णालयातल्या मृत्यूंवरून काँग्रेस आक्रमक. दोन्ही मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. वडेट्टीवारांची मागणी. तर नांदेडच्या मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत करावी. नाना पटोलेंची मागणी. कोणीही मंत्री या पदावर राहण्याचे साठी पात्र नाही, लायक नाही आणि म्हणून राज्यपालांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. मातोश्री बाहेर शिंदे गटाची बॅनरबाजी. वाद मुख्यांवरून ठाकरे गटाला बॅनरबाजीतून डिवचण्याचा प्रयत्न. बॅनरवर शिंदेचा फोटो. मुंबईमध्ये नागरी समस्या सोडवण्यासाठी मंगल प्रभात लोढा आणि दीपक केसरकर यांचा उपक्रमांचा धडाका. केसरकरांकडून विद्यार्थ्यांसाठी दर आठवड्याला सहलीचं नियोजन करण्याचे निर्देश. तर निवृत्ती वेतनधारकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीनं लोढा यांच्याकडून पेन्शन अदालतीचं आयोजन.